नागपुरात अनिल देशमुखांना घेऊन ॲम्ब्युलन्स दाखल झालेली आहे. डॉक्टरांची टीम जी आहे ती तयार आहे आणि त्यानंतर आता त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू होतील. अनिल देशमुख हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू होतील काही वेळातच. या ॲम्ब्युलन्समध्ये अनिल देशमुखांना इथं आणण्यात आलेलं आहे. आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांची टीम जी आता अनिल देशमुखांवर उपचार करणार आहे. अनिल देशमुख दगडफेकीत रक्त बंबाळ झालेले आहेत. आता अनिल देशमुखांवर नागपुरात उपचार होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हा हल्ला झाला आहे. दगडफेक त्यांच्या गाडीवर झाली आणि यात ते गंभीर जखमी झाले. आता त्यांना नागपुरात उपचारासाठी आणण्यात आलेलं आहे. त्याची ही दृश्य थेट पाहतो. या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे. अमर, अनिल देशमुखांना नागपुरात आणण्यात आलंय. अगदी बरोबर आहे, काटोलवरनं त्यांना नागपूरला आलेले आहे. त्यांना घेऊन पोहोचलेली आहे गाडी आणि आता डॉक्टरांची टीम तिथे पोहोचलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे कार्यकर्ते पण मोठ्या संख्येने हॉस्पिटलच्या परिसरात पोहोचलेले आहेत. त्यांना आता घेऊन आपत्कालीन विभागातून त्यांच्यावर पुढील उपचाराकरता नेण्याची प्रक्रिया संपूर्ण सुरू आहे. डॉक्टरांची एक सिनियर डॉक्टरची टीम सुद्धा तिथे पोहोचलेली आहे. यावेळी त्यांच्या अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील काही सदस्य असल्याची सदस्य सुद्धा त्यांना घेऊन पोहोचलेले आहे. आपण थेट हे दृश्य हॉस्पिटलचे बघू शकतो. अनिल देशमुख यांना ॲम्ब्युलन्समधनं खाली उतरवण्यात येत आहे आणि तिथून त्यांना उपचाराकरता नेण्यात येत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहे, त्यांच्या समर्थनात घोषणा देताना आजूबाजूच्या परिसरात दिसून येत आहे. आपण हे थेट दृश्य बघतोय. आता त्यांना आपत्कालीन गेटने हॉस्पिटल डायलेक्सिस हॉस्पिटलच्या गेटमधून आतमध्ये नेण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने ते आहे. त्यांच्या खरं तर संपूर्ण घटनेमध्ये त्यांच्या डोक्याला मारा आपण बघू शकतो. त्यांना आता घेऊन जाण्यात आहे स्ट्रेचरवरनं. हे संपूर्ण दृश्य आपण जी चोवीस तासवर बघू शकतो. आता पुढील उपचार हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर मार लागल्याची प्राथमिक एक माहिती आहे. त्यात होत आहे. दरम्यान हॉस्पिटलच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जे कार्यकर्ते आहे ते सुद्धा फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. निश्चितच अमर, आता त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. डॉक्टरांची टीम तिथे तैनात असल्याचं सांगणं. काटोलमध्ये जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं त्या डॉक्टरांनी काय सांगितलं होतं, काही ताजे अपडेट आहेत का? त्यांच्या डोक्याला मारहाण झाल्याची माहिती होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिथे प्राथमिक उपचार तिथल्या सामान्य रुग्णालयात केले आणि त्यानंतर त्यांना नागपूरच्या एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता रवाना करण्यात आलं. त्या डोक्याची दुखापत किती गंभीर आहे याची तपासणी आता या एलेक्सिस हॉस्पिटलला करेल. हे नागपुरातील मोठं असं हॉस्पिटल आहे जिथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपूर्ण उपचार करण्यात येतात. त्या दृष्टीने त्यांच्यावरील पुढील उपचाराकरता इथे आणण्यात आले आहे आणि त्यांच्यावर आता उपचाराची प्रक्रिया सुरू झाली आहे. थोड्याच वेळात उपचार सुद्धा करतील आणि इथे सिनियर डॉक्टर सुद्धा पोहोचलेले आहेत. अमर, यावेळी कार्यकर्ते घोषणाबाजी करताना हे दृश्यांमध्ये दिसत आहे, काय म्हणतायत कार्यकर्ते, काय त्यांची मागणी? अगदी बरोबर आहे, अनिल देशमुख यांच्या समर्थनात घोषणाबाजी हे संपूर्ण कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हे सगळे कार्यकर्ते आहेत. ते आपत्कालीन गेट जे आहे हॉस्पिटलचं त्याच्या बाहेरच किया मांडून असल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध सुद्धा घोषणाबाजी तरी करत आहे. आणि अनिल बाबूंच्या समर्थनात त्यांचा संघर्ष योद्धा म्हणून अशा या संपूर्ण त्यांच्या समर्थनात सुद्धा घोषणा करण्यात येत आहे.